तुमचा हा प्रवास पाहिला, पण या प्रवासामध्ये अनेकदा जे नाव येतं, तुमच्या गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव येतं, गडकरी साहेबांचं नाव येतं, नंतर तुम्ही पंकजा मुंडेंसोबतही काही काळ होता, आता पण गेली 3-4 वर्ष आम्ही पाहतोय तुम्ही भगवानगडावरच्या मेळाव्याला काही जाताना दिसत नाहीत, तर ते काय कारण की पंकजा ताई एवढा मोठा मेळावा घेतात पण तुम्ही तिकडे काही फिरकत नाहीत, तर त्याचं काही कारण सांगाल तुम्ही? कारण असं काही नाही आहे, मी भगवानगडाच्या पण मेळाव्यावर जात होतो, सावरगावला पण गेलो, सावरगावला ज्यावेळेस मेळावा झाला त्यावेळेस मी मंत्री म्हणून तिथे हजर होतो, आणि त्यामुळे आमचे संबंध हे अतिशय स्नेहाचे, ऋणानुबंध अतिशय चांगले आहेत, त्यामुळं एकदा आई हजरी होते, एकदा वडिलांच्या दुःखामध्ये होतो, त्यामुळं जाणं न जाणं असा काही विषय नाही, त्यामुळं तिथे मी जातोच आणि तिथे दर्शन घेतोच. अच्छा, तुम्ही जाता पण पंकजाताईंच्या मेळाव्या सावरगावच्या जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. नाही होतो ना, पण आता या यंदा यावर्षी नव्हतो, यावर्षी तुम्ही गेला नव्हता. अच्छा, म्हणजे कशामुळे जात नाही, तेव्हा काय फडणवीस रागावतील किंवा? नाही नाही, असं प्रश्न फडणवीस साहेब तर कोणाला रागवतच नाही, बरं, अनेक आमदार तिथे हजर असतात, बरं, त्यामुळे रागवायचा किंवा गट्टातटाचा प्रश्न नाही आहे, प्रश्न कामानुरूप, आणि शेवटी मी माझी झालो होतो, तेव्हा आता माझी आमदार जाऊन तिथं जाऊन करणार काय? अच्छा, त्यामुळे तुम्ही जाणार तिथं टाळलं, आणि मी मुंबईला होतो त्या दिवशी.